देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन चळवळीचे रिपब्लिकन चळवळीतील झुंजार नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चक्र कोणाकडे कोण मागे केंद्रीय फुटवर घालून डॉक्टर बाबा थोडं तुमचं घोषणा देऊ का घोषणा देऊ शहीद भीम सैनिक बहादूर भीम सैनिक शहीदांचा बहादूर भीम सैनिकांचा पेशवाई साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शहीद भीम सैनिकांचा शहीद भीम सैनिकांचा सर्वांनी 2 मिनिटं शांत राहायचं. आजचा दिवस असा फुलेला दिवस आहे. यावेळी त्या महार समाजाच्या सैनिकाने केलेला जो पराक्रम आहे शौर्य आहे तो गाथाजी आहे. म्हणजे त्या आमच्या महार समाजाच्या सैनिकांनी या ठिकाणी त्यांची आमच्या समोर आहे शौर्य गाथा. जवळजवळ 2 ते 3 वर्षाची आमच्या समोर आहे त्या शहीदांची शौर्य गाथा. म्हणून दाखवलो एकदा त्यांना माथा वेळ आली तर आम्ही दुश्मनाला नेतो राहता. वेळ आली तर आम्ही दुश्मनाला नेतो राहता. आणि मी सर्वांना जे बी करतो जाता जाता आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो कोरोनाचं संकट आहे. प्रशासनाने लिहिला जो आलेख आहे तो आलेख आपल्या लाखो लोकांनी पाहिलेला आहे. काही लिमिटेड अशा पद्धतीचे प्रमुख प्रमुख तिथे आलेले आहे. पोलिसांनी सौ बंदोबस्त ठेवलेला आहे आणि या ठिकाणी फार बोललं पाहिजे असं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन हे पूर्ण करण्यासाठी मी आज रिपब्लिकन पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष सर्व जाती समाजाने एकत्र करणारा रिपब्लिकन पक्ष सर्व समाजाला न्याय देणारा रिपब्लिकन पक्ष दलितांनी सवर्णाला जोडणारा रिपब्लिकन पक्ष दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा रिपब्लिकन पक्ष या रिपब्लिकन पक्षाला आपल्याला मजबूत करायचं आहे. आणि मग मी सांगतो की मी रिपब्लिकन रिपब्लिकन अशा भावनेनं आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी या सर्व आमच्या शहीदांना या ठिकाणी मानवंदनाचे देतो आणि तोडतो मी सगळ्या बंधना म्हणून टाकतो मी सगळ्या बंधना आणि करतो मी या शहीदांना मानवंदना. जवळजवळ 20 कोटीचा जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आजूबाजूची जमीन आहे ती जमीन सुद्धा या आपल्या मार्गाला मिळाली पाहिजे.
तम आहे, तम वर्षानुवर्षे या ठिकाणी आहे, असंख्य लोकांना करोडो लोकांना प्रेरणा देत राहणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण सगळे आलेले आहात, मी आपल्या सगळ्यांचा अगदी आभार व्यक्त करतो. प्रशासनाने पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण एवढी गर्दी न करता कोरोनाचा सामना आपल्याला करायचा आहे, आणि कोरोनाचा सामना आहे हा सामना आपल्याला करायचा आहे. आणि मी करतो कोरोनाचा सामना, आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभकामना. या शुभकामना मी आपल्याला देतो, आणि अशीला नवीन नंबर अभिवादन करतो. आणि दोन मिनिटं आपण शांत उभं राहायचं आहे, आणि अशीला आदराची रत्न करायची आहे. जय भीम, जय भारत, जय भारत.